वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आलेले या ठिकाणी महंत रामगिरी महाराज, महंत अरुणगिरी महाराज या ठिकाणी आमचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे, या ठिकाणी माझे मित्र डॉक्टर श्रीधर विखे पाटील, ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, शिवाजीराव कर्डिले, चंद्रशेखर कदम, बाळासाहेब मुरकुटे, या ठिकाणी चौधरी साहेब, विठ्ठलराव नंगे, सिद्धार्थ मुरकुटे, विजय वाडणे, चंद्रमान दांगडे दांगे सर, बाबू शेख टायरवाले, कमरा करकोते, बाजीराव दराटे, बाळासाहेब पवार, हिमंताई फोंडे, या ठिकाणी राजेंद्र देवकर, नामदेव राऊत, प्रकाश चित्ते, कैलास कोते, नानासाहेब पाटील, विठ्ठल घोरपडे, विजय काले, या ठिकाणी भैया गंदे, नामदेव राऊत, अंकुश उगले, सिरन धैरे, शरदराव नवले, सचिन देसरडा, युवराज पाटील, राजेंद्र चौधरी, श्याम गोसावी, राजेंद्र पिंपळा, या ठिकाणी मंचावर बसलेले सर्व नेतेगण, आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील या सभेचे अध्यक्ष होते. जरा लेट झाल्यामुळे या ठिकाणी ते उशिरा जायना, पण मला एक अभिमान आहे. माझे ज्या ज्या वेळेस घरामध्ये माझे लग्न असेल, कार्य असेल, त्यावेळेस मी निमंत्रण दिल्यानंतर विखे पाटील साहेब कुठे, मुंबईत असेल, पुण्यात असेल, मुंबईत ह्या शिर्डीमध्ये असेल, सर्व कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित दिली. त्यामुळे लोखंडे परिवारातर्फे मी त्यांचं अभिनंदन करेन. कारण ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना माझी चित्रफीत दाखवण्यात आली या ठिकाणी, की मला बरंच या ठिकाणी लोक सांगतात की मी अनेक वर्ष 1980 भारतीय जनता पक्षाची स्थापन झाली, मी त्याच्या अगोदर कॉलेजमध्ये होतो. त्यावेळेस मी शाळेच्या जीवनापासून हाशिवजी अडवाणी हे भारतीय जनता पक्ष जनसंघाचे नेते होते. त्यांनी मला 3 दिवस 5 दिवस 7 दिवसाच्या गणपतीला घेऊन जाऊन जाऊन कार्यकर्ता घडावा. मी हिंदूवादी विचारसरणीचा असल्यामुळे आमच्या घरातले कुणी काँग्रेसशिवाय मतदान केलं नाही, पण माझ्या पक्ष प्रवेश झाल्यानंतर, मी कार्यकर्ता झाल्यानंतर माझ्या घरच्यांनी कधी काँग्रेसला मतदान केलं नाही. मला ठाऊक आहे या ठिकाणी माझं राजकीय जीवन असताना मला माझ्या घरी माझी आई आहे, मुंबईमध्ये भाजीपाला विकायची आणि वडील गटई करायची. माझे 2 भाऊ होते, दोन्ही भाऊ व्यवसायाच्या रूपाने काम करायचे आणि व्यवसायाच्या रूपाने काम केल्यामुळे प्रत्येकाशी संबंध आले. आणि मी 1985 मुंबई नगर महानगरपालिका आलो, 90 कर्जत जामखेडची उमेदवारी, त्यावेळेचे आमचे नेते प्रमोद महाजन साहेब असतील, गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, आमचे नेते त्यावेळेचे स्वर्गीय आशिवजी अडवाणी असेल, त्यांनी मला जामखेडला उमेदवार दिली. मी जास्त बोलणार नाही, कारण अजय अतुलचं आपल्याला गाणे ऐकायचे आहेत. म्हणून मी 2-3 गोष्टीमध्ये उल्लेख करेल. ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना मी 15 वर्ष कर्जत जामखेडचा आमदार होतो. तिथे आपल्यासारख्या काय पाण्याचे प्रश्न होते, त्या ठिकाणी अनेक वर्ष 35 वर्ष रखडलेला जो कुकडीचा प्रकल्प होता तो माझ्या कालखंडामध्ये, मला ते त्यावेळेस देखील मला ते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपणच पालकमंत्री होता, आणि त्यावेळेस आपल्याच आणि या ठिकाणी खडसे साहेबांच्या शुभास्ते 80,000 शेतकऱ्याच्या साक्षीने त्या ठिकाणी आपण पाणी आणलं. आणि पाणी आणत असताना ह्या भागामध्ये काम करत असताना अनेक योजना असतील. मागाशी शिवाजीराव कर्डिले साहेब कुठे गेले, कर्डिले साहेब गेले, अनेक वर्ष माझे आणि त्यांची मैत्रीचे संबंध आहे. ते मला सांगायचं तुमचं गुप्पीत काय आहे ते सांगा. मी राखीव आहे, मतदारसंघातला माणूस असेल तर राखीवला नाही, मालक असतात. आपण सर्वांना माहित आहे की मालक कशाला बोलायचं. जो माणूस मी आमदार झालो 95 माझ्याकडे निकाळजे गुरुजी आमदार होते, आणि निकाळजे गुरुजी आमदार असल्यामुळे मी जामखेडला गेलो. जामखेडला गेल्यानंतर तिथली परिस्थिती पाहिली आणि अचानक निकाळजे गुरुजी मला रस्त्यामध्ये भेटले. त्यांनी मला बोलले, आमदार साहेब चला चहा प्यायला. मी 29 वर्षाचा होतो त्यावेळेस, आणि त्यांनी मला चहा प्यायला गेल्यानंतर त्यांनी एक गोष्ट मला विचारली. मी त्यांना बोला, निकाळजे गुरुजी सर, तुम्ही कधी आमदार खाटावर
कोठारी कोठा खाटावर आणि आमदार खाट्याच्या खाली असं झालेलं ही खरी गोष्ट आहे का? त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं मला की आमदार साहेब ती खरी गोष्ट आहे, ज्या सुभाष कोठारी साहेबांनी मला आमदार केलं, शिक्षक होतो आणि शिक्षक असल्यामुळे मला त्या व्यक्तीने आमदार केलं आणि मी आमदार निवासला असल्यामुळे तिथे त्यांना झोपायला जागा नव्हती. मी बोला कोठारी सुभाष साहेब तुम्ही वरती झोपा आणि मी खाटाच्या खाली झोपू. आणि म्हणून त्यांनी जे उपकार केले होते त्याची जाण ठेवली आणि त्यांनी काम. आणि म्हणून मला असं वाटतं ज्या व्यक्तींनी मदत केली असेल त्यांना मदत करण्याची भूमिका हा राखीव मतदारसंघ असताना केली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलेले आणि अधिकाराचा सही वापर जर केला तर वंचित राहिलेल्या भागाला आपण मदत केली पाहिजे. निवडणुकीला पाणी आणलं, या ठिकाणी खासदार म्हणून आपण आम्हाला मतदान केलेलं आहे. 5 कोटीचे कामं, रस्ता, समाज मंडळ, सभा मंडळ, रस्ते, काय करायचं असेल तो विशेष अधिकार आपण दिलेला आहे. परंतु खासदार झाल्यानंतर राज्याकडे आणि केंद्राचे जे पैसे आणायचे असतील ते खरं खासदाराचं काम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की 2-3 गोष्टीचा उल्लेख करेल मी. या ठिकाणी केंद्राकडून किती पैसे आणले आणि राज्याच्या शेतकऱ्याला कसा दिलासा दिला पाहिजे ह्या संदर्भात आहे. आणि म्हणून मला वाटतं मी खासदार झाल्यानंतर या ठिकाणी सोलर लाईट असतील, हायमॅक्स असतील, या ठिकाणी आरोग्य कोरोनाच्या काळामध्ये जे रुग्ण होते, जे हेल्थच्या संदर्भात कॉन्शियस होते ते महिला असतील, या ठिकाणी मुलं असतील, ह्या ठिकाणी सिनियर सिटीजन असेल, त्यांना योगाच्या संदर्भात कुठेही साधन नव्हतं. म्हणून मी खासदार झाल्यानंतर प्रत्येक तालुका नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी नेवासा जर सोडला 7 नगरपालिका क्षेत्रामध्ये आपण बाळासाहेब ठाकरे येऊन बोल बनवलं. एवढंच नाही या ठिकाणी पूल आहे, या पुलाचं काम देखील आपण करू शकलो. या ठिकाणी राहुरीचा या ठिकाणी आपण काम करत असताना तुम्हाला 2 गोष्टीचा उल्लेख करेल की आपण काम करत असताना सर्वांचे काम करू. आणि म्हणून काम करत असताना अनेक योजनांना करण्याची भूमिका ठेवलेली आहे. योग भवन केलं केंद्राच्या, पण सर्वात मोठी अडचणीची गोष्ट आहे मी खासदार झालो शेतकरीचं जर सुखी करायचं असेल तर आपल्याला पाण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मी ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांकडे जाण्याचा निर्णय केला त्यावेळेस मी बोललो रखडलेले काम आहेत, विलोण्याचं काम झालं पाहिजे. त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यांनी सांगितलं निलवण्याला पैसे कमी होणार नाही. आणि योग असा आहे की या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, या ठिकाणी आपले पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते आपल्याला निलवण्याला पाणी सोडलं. पण 2005 जो काळा कायदा झाला त्याला आपण पर्याय जर निर्माण केला नाही तर राहिलेला भाग आहे जे जायकवाडीला जाणारं पाणी आहे त्याचा जर पर्याय करायचा असेल, त्याला पर्याय निर्माण करायचा असेल तर ती 115 TMC पाणी आहे, ते समुद्राला जाणारं पाणी आहे, ते अडवल्याशिवाय आपल्या भागातला 7 तालुक्याचा शेतकरी सुखी होणार नाही. आणि म्हणून मला वाटतं मी 2014 ज्यावेळेस खासदार झालो 15 वर्ष आमदार होतो त्यावेळेस मला वाटायचं मी एखाद्या अधिकाऱ्याकडे गेलो तर त्यांना सांगायचो मी मला भेटायचंय, अधिकारी बोलायचे थांबा, आणि थांबल्यानंतर अधिकाऱ्याचं काम झाल्यानंतर मला बोलवायचे. परंतु मी 2014 खासदार झाल्यानंतर शिर्डीचा खासदार आहे, शिर्डीचा खासदार आहे प्राधान्याने बाबाचा खासदार आहे, ताबडतोब बोलवा आणि बोलल्यानंतर काम झाल्यानंतर गाडीपर्यंत सोडण्याची ताकद जी दिली ती साईबाबामुळे मिळालेली. आणि म्हणून साईबाबांच्यामुळे मिळालेली ताकद आज आपल्याला निलोंड्याचं काम केलं आणि घाट माथ्याचं पाणी देखील आणण्याची भूमिका आपण सर्व या ठिकाणी 4-5 ते 10 वर्षाच्या काळामध्ये आपण शेतकऱ्याला देऊ आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असेल, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, यांना आपल्या जिल्ह्यामध्ये 2 नंबरचा जो उत्पादक आहे तो कांदा उत्पादक आहे. आणि कांदा उत्पादनाला न्याय देण्यासाठी जे न्यूरोलॉजीचं दर्जे आहे ते तिन्ही मंत्री पालकमंत्री गोदाणी या ठिकाणी महासंघाला दिलेला आहे. आणि महासंघाला दिल्यामुळे या ठिकाणी ज्यावेळेस कांद्याचे भाव घसरतात त्यावेळेस न्यूरल एजन्सीचं काम आहे भारत सरकारच्या वतीने कांदा घ्यायचा. शेतकऱ्याला जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याला 12 रुपये खर्च येतात
आणि ज्या वेळेस 8 रुपये खर्च होतात त्यावेळेस शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. आणि म्हणून हमी भावापेक्षा जास्त भाव, उत्पादनापेक्षा जास्त भाव दिला पाहिजे. आणि म्हणून आमची भूमिका आहे, मी त्यावेळेस दिल्लीमध्ये आंदोलन केलं, त्यावेळेस आमचं सरकार आहे, आम्ही शिंदे साहेब राज्याचं आणि केंद्राचं सरकार आहे, मला सांगितलं की आपण त्या ठिकाणी कांदा उत्पादनासाठी, आम्ही बोललो आम्ही सरकारच्या विरोधात नाही, आमचं जे नगर जिल्ह्याचं कांदा उत्पादक आहे त्याला न्याय मिळायला पाहिजे. जो नगर जिल्ह्यामध्ये 19.05 रुपये भाव आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 24.05 रुपये आहे, तो 3 रुपयाचा फरक ह्या शेतकऱ्याला, आमच्या शेतकऱ्याला, कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्यायाची भूमिका दिली पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस आम्ही कांदा आंदोलन केलं, कांद्याचं आकर्षण केलं, त्यावेळेस पियुष गोयल साहेबांनी आम्हाला बोलवलं आणि नगर आणि नाशिक मध्ये आपल्याला सारखा भाव दिला. आणि म्हणून मी केंद्र आणि राज्याच्या वतीने एवढंच सांगेन, मी कधी राजकारणामध्ये 1980 मध्ये आलो, 80 मध्ये आल्यानंतर मी कधी वाढदिवस साजरा केला नाही, कारण माझी शाळेमध्ये 1/62 तारीख लागलेली आहे आणि माझा 4/63 हा जन्म तारीख आहे. आता मला कळालाच कोणत्या तारखेचा करावा. मी अचानक शिर्डीला दर्शनाला गेलो होतो, सचिन गोतेंनी ते फेसबुकला टाकलं आणि फेसबुकला टाकल्यामुळे माझी गुपित काळी तारीख लोकांना कळाली. आणि या गुपित तारखेमुळे या ठिकाणी माझ्याकडे आले कार्यकर्ते, तेवढे खासदार साहेब आपल्याला वाढदिवस करायचा. मी बोललो अनेक वर्ष, मी 40 वर्ष झालं राजकारणात आहे, कधी वाढदिवस साजरा केला नाही, आता केला तर लोकांवरती निवडणूक आली म्हणून केला. ते बोले आपण तसा केलं नाही, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 61 करतात, आता 60 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि 61 कडे प्रयाण केलेला आहे म्हणून त्यांना मी नावार केली. या ठिकाणी माझी एक भूमिका आहे, या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, 2 गोष्टी सांगेन. मी अनेक वर्ष आमदार असल्यामुळे मी समाधान याच्यासाठी आहे की मला पेन्शन जरी मिळाली तर 1 लाख रुपये मिळणार, मला माझं काय जागा आहे, माझे दोन्ही भाऊ आहेत, माझे मुलं व्यवस्थित आहे, त्या ठिकाणी एक MBBS MD आहे, एक प्रशांत जो आहे लोखंडे तो BM आहे, ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपण MBA केलेला आहे त्यांनी. आणि या ठिकाणी काम करत असताना ह्या कांद्याला न्याय, भाजीपाल्याला न्याय, त्याची भूमिका ठेव. या ठिकाणी मी पुन्हा ह्या मतदारसंघाच्या सर्व कार्यकर्ते, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व कार्यकर्त्यांनी जे 2014-2019 आपण झाकरीत मतदान केलेलं आहे, या ठिकाणी सर्वांचे आभार वाटतो आणि माझे लांबलेलं भाषण समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता: शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 0 24 24 22 33 24.